नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी तडका रेसिपीमध्ये। आज आपण अतिशय चविष्ट चिंचगुळाची आमटी बनवणार आहोत। ती ही थोडीशी माझ्या पद्धतीची, तर चला सुरू करूया। त्यासाठी मी इथं तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन छान अशी शिजवून घेतलेली आहे। इथं तुम्ही तुरीचीच किंवा मुगाचीच अशी कुठलीही डाळ घेऊ शकता। आणि डाळीमध्ये मी शिजवत्या वेळेस फक्त हळद टाकली होती आणि नंतर थोडं गरम पाणी टाकून मस्त अशी घोटून घेतली आहे। इकडं गॅसवर एक पातेले ठेवले, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आहे। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे। तर ही मी जवळपास 10 व्यक्तींसाठी चिंचगुळाची आमटी बनवत आहे, त्याचंच प्रमाण मी इथे तुम्हाला सांगत आहे। आता यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कांदा। तर बरेच जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बनवतात। काही जण चिंचगुळाच्या आमटीमध्ये कांदा टोमॅटो वापरत नाहीत, काही जण वापरतात, काही जण फक्त लसूण वापरतात, काही जण फक्त टोमॅटो वापरतात। तर तुमची चॉईस आहे, तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही बनवू शकता। पण एक वेळेस अशा प्रकारे नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतं। तर आता कांदा परतत आहे, तर यामध्ये मी टाकलेलं आहे जवळपास 1.5 चमचा मीठ। मीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे। तर आपल्या पूर्ण आमटीसाठी जितकं मीठ लागेल तितकं मी इथंच टाकून घेतलेलं आहे। आता याला मस्त परतून घ्यायचं आहे, कारण मीठ टाकल्यामुळे आपला जो कांदा आहे लवकर परतला जातो। 1 मोठ्या साईजचा टोमॅटो मी इथं बारीक कापून घेतला होता, तो टोमॅटोही टाकलेला आहे। आणि त्याला पण अगदी मऊ शिजेपर्यंत आपण परतून घेऊया। यामध्ये मी 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या हाताने थोडेसे तुकडे करून टाकलेले आहे। तुम्ही हव्या तर अख्ख्या टाकू शकता। आणि त्याला मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आपला कांदा आणि टोमॅटो छान परतला गेला आहे, तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी मॅश झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट। तर जवळपास 2 चमचे लाल तिखट मी टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकते, हळद आपण डाळ शिजवते वेळेस पण टाकलेली आहे। आणि हे सर्व व्यवस्थित असं परतून मी घेतलेलं आहे। तर मला थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं तिखट टाकलं होतं। आता यामध्ये मी टाकलेलं आहे चिंच भिजत घातली होती, जवळपास लिंबा एवढी चिंच असेल। तिला 15 ते 20 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं। आता त्याचा जो कोळ आहे तो आपल्याला या फोडणीमध्येच टाकायचा आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे। चिंचगूळ आपण जेव्हा फोडणीमध्ये शिजवून घेतो तर त्याची चव अप्रतिम येते। तर आता चिंचेचं पाणी मी टाकलेलं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गूळ। तर गुळाची पावडर टाकते आणि एक अशा प्रकारचा खडा पण मी टाकलेला आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही आंबट गुळाचं प्रमाण करू शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित असं फोडणीमध्ये शिजवून घ्यायचं आहे। आपला चिंचेचा जो कोळ आहे तो शिजला पाहिजे। यामध्येच थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि अगदी 2 मिनटं मी याला परतून घेणार आहे, छान शिजू देणार आहे। थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकलेली आहे आणि परत यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही आमटी करते वेळेस गरम पाण्याचाच वापर करा, त्याने आमटीला चव फार छान येते। आणि जेव्हा आपण चिंचगूळ शिजवून घेतो तेव्हा घाई करू नका, अगदी 1-2 मिनटं मस्त असं चिंचगूळ आपला शिजू द्या, तेव्हा नंतरच डाळ टाका। तर पाण्याचं प्रमाण मी वाढवलेलं आहे, कारण तुम्ही बघू शकताय अशी चिंचगुळाची आमटी थोडीशी पातळसर असते, ती मस्त लागते खायला। तर अशा प्रकारे मी ही बनवून घेतली आहे। इथं हिला आता मस्त उकळून घ्यायचं आहे, 1-5-7 मिनटं मस्त उकळायचं आहे। कमी गॅसवरच उकळते म्हणजे रंग फार सुंदर येतो। तर एक कमी गॅसवर 5-7 मिनटं उकळल्यानंतर आपली चिंचगुळाची आमटी इथं तयार झालेली आहे। बघू शकताय खूप सुंदर रंग आला आहे, नक्कीच करून बघा। धन्यवाद।